श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. उद्या दिनांक 30 ऑगस्ट आणि उद्या आहे श्रावण महिन्यातली पौर्णिमा. उद्या रक्षाबंधनचा सण सुद्धा साजरा केला जाणार आहे. पण आपल्याला उद्या जे आहे 5 हळदीचे स्वास्तिक इथे बनवायचे, त्याच्यामुळे जे आहे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होणार आहे. तिचं तिला आमंत्रण द्यायचं आहे आपल्या घरामध्ये अखंड वास करण्याकरता, कारण हे 5 स्वस्तिक बनवल्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणारच करणार. एकदम अचूक आणि प्रभावी असा हा उपाय आहे. प्रत्येक जणाने उद्या करायचंच करायचं आहे, कारण प्रत्येकाला धन हे पाहिजेच असतं. आणि जर थोड्याशा श्रम केल्यामुळे आपल्याला अपार धन मिळणार असेल तर करायला काही हरकत नाही आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे की हे 5 स्वस्तिक तुम्हाला कसे बनवायचे आहेत, कशापासून बनवायचे आहेत आणि कुठे ते स्वास्तिक लावायचे आहेत, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन पण प्रेस करा. आपण दारावर हळदीचं लेपन करतो, त्याच्यामुळे सुद्धा माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये आमंत्रित होते. कोणतीही वाईट गोष्ट आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, सगळ्या शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हळद चिमूटभर हळद टाकल्यामुळे सुद्धा जे आहे आपला भाग्योदय होतो. अशा बऱ्याच हळदीचे प्रभावी उपाय आहेत. त्याच्यामधलाच हा मी तुम्हाला उपाय सांगणार. आपल्याला 5 स्वस्तिक इथे बनवायचे, त्याच्यामुळे जे आपलं नशीब जे आहे ते एकदम चमकून जाणार. एकदम आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी आमंत्रित होणार आहे. तर चला पाहूया पहिलं स्वास्तिक. म्हणजे पहिलं स्वास्तिक बनवायच्या अगोदर पहिला तुम्हाला मी ते हळदीचं लेपण कसं बनवायचं ते सांगते. हळदीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध जल टाकायचं आणि त्याचं थोडासा लेपसारखा बनवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यापासून जे स्वास्तिक बनवायचे. आणि पहिलं स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये बनवायचं. जर तुमचा देवघर मोठं असेल तर देवघरामध्ये तुम्ही हळदीने स्वास्तिक बनवा. आणि देवघर जर छोटं असेल तर जी पूजेची थाळी असते त्याच्यावर तुम्ही स्वास्तिक बनवलं तरीही चालतं. म्हणजे पहिलं जे स्वास्तिक आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बनवायचं आहे, कारण तिकडे आपल्या देवांचे वास असतो. तिकडे आपण दररोज दिवाबत्ती करत असतो, त्याच्यामुळे पहिलं जे स्वास्तिक आहे ते आपल्या देवघरामध्ये बनवायचं आहे. दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बनवायचं आहे. तिथे माता अन्नपूर्णेचा वास असतो. फक्त दक्षिण दिशेची जी भिंत असते ती सोडून बाकी तुम्ही इतर कोणत्याही भिंतीवर किचनमध्ये स्वस्तिक बनवायचं आहे हळदीने. तिसरं स्वास्तिक जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या मधोमध, म्हणजे मुख्य दरवाज्याच्या मधोमध तुम्हाला बनवायचं आहे स्वास्तिक. असं केल्यामुळे माता महालक्ष्मी जे आहे आपल्या घराकडे आकर्षित होते, त्याच्यामुळे दरवाज्याच्या मधोमध तुम्हाला ते स्वास्तिक बनवायचं आहे. चौथं स्वास्तिक जे आपल्या दारावर आपण शुभ लाभ लिहितो तसं आपल्याला ते चौथं स्वास्तिक बनवायचं आहे. चौथं स्वास्तिक जे आपण दारावर शुभ आणि लाभ लिहितो तसं आपल्याला ते चौथं स्वास्तिक बनवायचं आहे. आणि पाचवं आणि शेवटचं जे स्वास्तिक आहे ते आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन जे शिवालयाजवळ म्हणजे शिवलिंगाजवळ जी छोटीशी भिंत असते त्याच्यावरती ते आपल्याला जे स्वास्तिक बनवायचं. अशी ही 5 आपल्याला स्वास्तिक हळदीपासून जे बनवायचे आहेत आणि ते उद्याच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला जे आपल्याला हे स्वास्तिकचा प्रभावी उपाय करायचा आहे, ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची अपार भरभराट होईल, कसल्याही गोष्टीची कमतरता नाही होणार आणि माता महालक्ष्मीचं अखंड स्थायी रूप आपल्या घरी वास होणार. तर 20 व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा त्याचा लाभ होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.